ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या विविध धार्मिक विधींपैकी एक असणारा करमुटगी हा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजनाने आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंड आणि मानाच्या 7 नंदित ध्वजांना सिद्धेश्वर तलावात स्नान घालून हळद उतरवली. त्यानंतर यात्राप्रमुख हिरेहब्बू बंधूंनी मंदिरातील अमृत शिवलिंगाची मानकरी देशमुख परिवार यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून मानाचे विडे दिले. त्यानंतर आरती करण्यात आली. दरम्यान याबाबत मानकरी सुदेश देशमुख यांनी अधिक माहिती देताना धार्मिक विधींचे महत्त्व विशद केले. यावेळी मानकरी देशमुख परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. आज सकाळी नंदीकोल हगुरांच्या वाड्यातून पूजा करून पूजन करून सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराकडे निघतात आणि त्याच्यानंतर सगळ्या नंदीकोलला आपण आंघोळ घालून परत त्यांचे सगळे हे करून अमृतलिंगापाशी पूजा होते. ती पूजा म्हणजे असं आहे की संध्याकाळी जे विधी होतात, संध्याकाळी जे आपले ओमपूजा जी संध्याकाळी होते त्याच्या संदर्भात म्हणून आपण सकाळी अमृतलिंगापाशी सुगडी पूजा करतो आणि सती जे संध्याकाळी सती जातात होमपूजामध्ये त्यांचं एक प्रतीक म्हणून आपण अमृतलिंगापाशी जसं नवरी मुलीला सजवतो तसं आपण सजवून गंगा पूजा करून त्यांना गंगेत अर्पण करतो आणि असे ह्या प्रकारे अमृतलिंगाची हे संपल्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन सर्व काट्या हिरेअब्बूंच्या वाड्यात प्रस्थान होतात आणि त्याच्यानंतर 5 दरम्यान हिरेअब्बूच्या वाड्यातून देशमुख आणि हिरेअब्बू दोघांच्या पूजनेने ते प्रस्थान होतात. तेव्हा शोभेचे लाईटिंग बाकी सगळं त्याला सगळे सजावट केली जाते सगळ्यांनी आणि होम मैदानावर होम पूजेसाठी प्रस्थान होतात. होमपूजा वगैरे झाल्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम असतो. भाकणुकीचा कार्यक्रमला कसं वासरू असतो तो 10 महिन्याच्या आतला वासरू असतो. ज्या म्हणजे 4 ते 5 महिन्याच्या नंतर किंवा 10 महिन्याच्या आतला तो देशमुखांच्या घरातला एक वासरू असतो. त्या वासरूची पूजा केली जाते आणि होमविधी झाल्यानंतर हिरेअब्बूंच्या मार्फत होमविधी झाल्यानंतर ते वासरूची पूजा करून भाकणुकचा कार्यक्रम केला जातो. भाकणुकचा कार्यक्रम संपल्यानंतर परत सगळे नंदीकोल देवळात प्रस्थान होतात आणि देवदर्शन करून मग दुसऱ्या दिवशी परत आपली जत्रेला सुरुवात होते. उद्याचा दिवस आपल्या जत्रेत संध्याकाळी आपण सगळ्या म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी ह्याचं हे करतो म्हणजे फटाकडे वगैरे म्हणजे शोभेच्या दारूच्या कामाचं सगळं आपण हे करू. परवा दिवशी कप्पडकळीचा कार्यक्रम जो असतो, कप्पडकळीचा कार्यक्रम हा देशमुखांच्या घरात देशमुखांच्या वाड्यात होतो. तो दुपारी 2 दरम्यान वगैरे आपण करू. मग संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरामध्ये कप्पडकळीचा कार्यक्रम हा मोठा